सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका सुरू आहे आणि त्यात एक त्यांनी नवीन कॉन्टेस्ट आणला आहे आणि त्या कॉन्टेस्टप्रमाणे प्रत्येक एपिसोडनंतर एक प्रश्न विचारला जाणार आहे स्वराज्य जननी जिजामाता या मालिके संदर्भात आणि त्याचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर विजेत्याला एक शाही नथीचा नजराणा देणार आहेत आणि महाविजेत्याला शाही ठुशीचा नजराणा मिळणार आहे. तर आधी सगळ्यात आधी सांगेन की ही नथ ठुशी ह्या सगळ्या डिझाईन केलेल्या आहेत पी एन गाडगीळ यांनी आणि तुम्ही इथे बघू शकता इथे खूप सुंदर नथ आहे ज्या अगदी ऑथेंटिक महाराष्ट्राच्या नथी म्हणतात त्या इथे आहेत. ठुशी आहे, त्यानंतर तोडे आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ठुशींच्या. आणि सगळ्यात जर शिवाजी महाराजांचा काळ आपण म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला वाघनख आठवतात. सो त्याच्याशी त्याचा संदर्भ घेऊन दागिने केलेले आहेत. एकंदरीत ऐतिहासिक मालिका म्हटलं की प्रेक्षकांचं लक्ष त्या इतिहासाच्या गोष्टींबरोबरच अजून जर कुठे जात असेल तर ते दागिने आणि पोशाखावर जातं आणि त्यासाठी मी पौर्णिमाताई पोशाखांसाठी पौर्णिमाताई आणि दागिन्यांसाठी पी एन गाडगीळ यांचं खूप आभार मानेन की इतके इतकं छान डिझाईन केलं आहे सगळं की सीन करताना अचानक त्या काळात गेल्यासारखं वाटतं आणि आम्हाला अजून सोपं पडतं त्या तसं वावरणं. मला मुळात स्वतःला खूप महाराष्ट्रीयन लुक आणि असं ऑथेंटिक लुक खूप आवडतो आणि त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा मी तयार झाले तेव्हा मी 2 मिनटं असं स्वतःला बघत होते की कितके सुंदर दागिने माझ्यावर आहेत आणि इतक्या सुंदर साड्या माझ्यावर आहेत. आणि मला स्वतःला जर विचारशील तर मला नथ खूप आवडते आणि ही जी नथ आता मी घातली आहे ती सुद्धा मला खूप आवडली आणि ती मी अशा पद्धतीची नथ करून घेईन नक्कीच. दागिने आता आपण म्हटलं की त्या त्या प्रांतातले ऑथेंटिक दागिने असले ना की ते तेवढेच छान दिसतात. कारण आपण महाराष्ट्रातलं म्हटलं तर महाराष्ट्रातली नथ तर नथीच्या पण खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आल्या आहेत. पण जेव्हा आपण एखाद्या ऑथेंटिक डिझाईनकडे नथीकडे बघितलं की आपल्याला ती जेवढी भावते तेवढी बाकीच्यांकडे बघितलं की नाही भावणार. सो मला असं वाटतं ऑथेंटिसिटी जर असेल दागिन्यांमध्ये तर ते प्रेक्षकांपर्यंत आमच्यापर्यंत नक्कीच ती जास्त भावते. आय थिंक मी या ठुशी हीच ठुशी देईन आईला. खूप गोड आणि खूप छान वर्क आहे त्याचं. मोती आहे, त्यानंतर माणिक आहे. मला मी नेहमी हे माझ्या डोक्यात असतं की जेव्हा आपण एक पोशाख घालतो त्यानंतर दागिने घालतो अचानक अर्ध काम झाल्यासारखं वाटतं आपल्याला. कारण आपण आपला तो अटायर बघितल्यानंतर जर ते प्रेक्षकांना भावलं तर अर्ध काम खरं तर झालेलं असतं. आणि मला असं वाटतं की पोशाख दागिने यासाठी महत्त्वाचे आहेत कारण अचानक आपल्यात ते पॉश्चर, आपली चाल बदलते, आपण स्वतःला त्यात काय म्हणतो इमॅजिन करायला लागतो आणि आपोआप आपण त्या भूमिकेत शिरतो असं मला वाटतं. आणि नक्कीच म्हणजे ते मी अनुभवलं आहे स्वतः. कारण हे सगळे दागिने घातल्यानंतर अंगठ्या, हार, नथ हे सगळं नाही साडी सगळं घातल्यानंतर जी चाल बदलली, त्यानंतर जे पॉश्चर बदललं ते मी स्वतः अनुभवलं आणि मी हे नक्कीच सांगू शकते की ह्याचा खूप फायदा होतो.